महाराष्ट्रात महायुती सरकारने सुरू केलेल्या योजना या आजीवन सुरू राहतील आणि त्यांचा फायदा प्रत्येक लाभार्थ्यांना होईल. मात्र महायुती सरकारने लोकांच्या हितासाठी सुरू केलेल्या योजनांचा अपप्रचार महाविकास आघाडीच्या वतीने सुरू आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी सक्षम होऊन समाज कल्याणासाठी सुरू केलेल्या या योजनांची माहिती प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवावी असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीवेळी केले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या पनवेल शहराची विस्तारित कार्यकारिणीची बैठक खांदा कॉलनीमधील श्री कृपा हॉलमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि शहर अध्यक्ष अनिल भगत यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी संपन्न झाली. या बैठकीत पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर, उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार, दीपक बहेरे, चारुशिला घरत, जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, अमरीश मोकल, माजी महापौर डॉक्टर कविता चौतमोल, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी उपमहापौर सीताताई पाटील, माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड, माजी नगरसेविका दर्शना भोईर, ॲडव्होकेट वृषाली वाघमारे, सुशिला घरत, हेमलत्ता म्हात्रे, सुनील घरत, ज्येष्ठ नेते सी सी भगत, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, उपाध्यक्ष अमित ओझे, संदीप पाटील, महिला मोर्चा पनवेल शहर अध्यक्षा राजश्री वावेकर, रमेश मुंढे, युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील राणा, उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, पनवेल शहर युवा मोर्चा अध्यक्ष सुमित झुंजारराव, विनायक मुंबईकर, प्रीतम म्हात्रे, केदार भगत, रुपेश नागवेकर, नीता माळी, सुहासिनी केकाणे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचं औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून अजय देवनारायण तिवारी आणि सुमन शुक्ला यांनी जाहीर पक्ष प्रवेश केला. त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांनी पक्षाची शाल देऊन त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले. तसेच भाजप उत्तर भारतीय मोर्चाच्या उपाध्यक्षपदी सुनील उपाध्ये यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सर्वप्रथम लोकसभा निवडणुकीत चांगल्या पद्धतीचे काम केल्याबद्दल कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. त्यानंतर प्रत्येक घरामध्ये मोदीजींनी आणलेल्या योजनेचा लाभार्थी आहे. आपले सरकार योजना बंद करणारे महाविकास आघाडीचे सरकार नसून लोककल्याणकारी योजना राबविणारे महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे ज्या ज्या योजना सुरू केल्या आहेत त्या योजना आजीवन चालू राहतील. मात्र विरोधक याचा अपप्रचार करत आहे. त्यासाठी कार्यकर्ता म्हणून आपण केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवायला पाहिजे. सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करून उपयुक्त माहिती तसेच आपले म्हणणे लोकांपर्यंत पोहोच आपल्यावर सोपवलेल्या प्रत्येक जबाबदारीला महत्व आहे. ते महत्व आपण ओळखलं असून ते समाजालाही प्रभावीपणे दिसायला पाहिजे. यासाठी सर्वांनी सज्ज व्हा असे आवाहन केले. बऱ्याच वेळेला आपल्याला आधी वाटायचं की काय आपण केलेलं सतत सांगण्याची गरज काय, सोशल मीडियावर म्हटलंच पाहिजे, याची आवश्यकता काय आहे. पण आपण मांडलं नाही आणि समोरच्यानं आपल्या चांगल्या कृतींना कुठेतरी या ठिकाणी कुठेतरी काळ फासण्याचा प्रयत्न केला, ते अडवलं नाही, तर आपण केलेल्या 100 चांगल्या गोष्टी याच्यावरती पाणी फिरलं जात. आता जितकं काम करण्याची लढाई आहे तितकंच ते काम योग्य पद्धतीनं लोकांच्या पुढे मांडलं जाण्याची आणि त्या कामाच्या वरती कुठेतरी शिंतोडे उठवण्याचा प्रयत्न होतोय, तर ते थांबवण्याची सुद्धा तितकीच गरज आहे. युद्ध बदलली, युद्धाची शस्त्र बदल चालली. पूर्वीच्या काळी तलवारींनी लढावं लागत होत, धनुष्यबाळांनी पण लढावं लागत होत, आता बंदुका, त्याच्यानंतर मिसाईल्स आल्या. आता त्या मिसाईल्स रोखणारे तुम्ही ते इस्रायल ऐकलं असेल डोम, त्या अशा पद्धतीनं वेगवेगळी आधुनिक या ठिकाणी शस्त्रास्त्र येत चालली. आता आम्ही असं ठरवायचं, आम्ही नक्की शस्त्र वापरणार नाही, तलवारीच घेऊ, ढालीच घेऊ आणि आम्ही जाऊ. तलवारी ढाली घेऊन सीमेवरती पण पोहोचता.
करावं लागेल. भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते 2014 साली ज्या पद्धतीनं या संपूर्ण देशभरामध्ये सोशल मीडियाचा वापर करून सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचू शकले, आता तर आदिवासी समाजामध्ये सुद्धा इंस्टाग्राम वापरलं जात, इंस्टाग्रामच्या माध्यमातून छोट्या छोट्या रील्स क्लिप पोहोचवल्या जातात. आणि आम्ही जर 10-20 मिनिट अर्धा तास एक तासाची भाषण त्याच्यावरती टाकायला लागलो कोण बघणार. छोट्या छोट्या रील्स जे लोकांना पटत ते लोकांना प्रभावीपणाने देता येणं ही आजच्या काळाची गरज आहे. आणि आज निवडणुकांना सामोरं जात असताना हे सगळं आपण लक्षात ठेवून काम करण्याची गरज आहे. उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांनी या बैठकीतून आपण विधानसभा निवडणुकीची तयारी आजपासून सुरू करा असे आवाहन कार्यकर्त्यांना केले. 2019 सालच्या निवडणुकीमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांना जे मतदान मिळालं होतं त्यापेक्षा जास्त मतदान आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार प्रशांत ठाकूर यांना मिळवून देऊ असा निर्धार करा. तसेच पनवेल विधानसभा मतदारसंघातील आपले मताधिक्य अधिकाधिक कसे वाढेल असा संकल्प करून सर्व पातळीवर भाजपचे काम पोहोचवा आणि नवीन मतदार नोंदणीवर भर द्या असे आवाहन केले. विधानसभा निवडणूक ही विधानसभा निवडणूक पुढच्या 2 महिन्यानंतर विधानसभा निवडणूक लागेल. 3-3.5 महिन्यामध्ये आपलं मतदान असणार आहे. त्याच्यामुळे पुढची विधानसभा निवडणुकीची तयारी ही आजपासून या बैठकीपासून आपण करतोय. त्याच्यामुळे या बैठकीतून जाताना आपण सगळ्यांनी निर्धार करायचा आहे की गेल्या वेळेच्या 2019 साली जी विधानसभा निवडणूक झाली होती त्या विधानसभा निवडणुकीमध्ये माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेबांना जेवढं मताधिक्य मिळवलं होतं त्याच्यापेक्षा अधिक मताधिक्य या निवडणुकीमध्ये कसं मिळेल आणि अधिकाधिक मत घेऊन माननीय आमदार साहेब पुन्हा एकदा विधानसभेमध्ये जातील याच्यासाठी म्हणून पनवेल विधानसभेचं मताधिक्य हे अधिकाधिक कसं जास्ती असेल याच्यासाठी म्हणून हा संकल्प घेऊन आजच्या बैठकीतून आपण सगळेजण जाणार आहोत. प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी राज्यात पुन्हा भाजपाच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार येईल अशी खात्री आणि विश्वास व्यक्त केला. आमच्या दलित बांधवांना सांगितलं गेलं की मोदीजी आले तर संविधान बदलून टाकतील, पण आम्ही सांगण्यात कमी पडलो, आम्ही आमच्या सगळ्या परिवारामध्ये चर्चा करण्यात कमी पडलो की मोदीजी कसं काय संविधान बदलू शकतील. मोदीजी हे असं व्यक्तिमत्व आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान जगणार हे व्यक्तिमत्व आहे. त्या संविधानाला अभिप्रेत काय, संविधानाला अभिप्रेत आहे की या रांगेतल्या शेवटच्या व्यक्तीचा विकास व्हायला पाहिजे, कुणाच्याही चेहऱ्यावर हास्य असलं पाहिजे आणि प्रत्येक सामान्य व्यक्तीला केंद्रबिंदू म्हणून काम केलं पाहिजे हे संविधानाला अभिप्रेत आहे. मग ते काम मोदीजी करतायत. संविधानाला हे अभिप्रेत नाहीये की तुम्ही भ्रष्टाचार करा, तुम्ही आम्हाला लुटालूट करा. संविधानात तसं नसताना काँग्रेस आणि मित्र पक्षाने इतके वर्ष तेच काम केलं आणि मग जर का आम्ही तो ती गोष्ट बदलून जनतेच्या कल्याणासाठी काम करणार असू तर यापेक्षा संविधानाचा सन्मान काय आहे हे सांगण्यामध्ये आपण कमी पडलो. तर शहर अध्यक्ष अनिल भगत यांनी अध्यक्षीय भाषणात कार्यकर्त्यांनी आपली सर्व ताकद पणाला लावून केंद्र आणि राज्य सरकारची कामे तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा निश्चय करा असे सांगितले.